निघून चाललीत माणसं, अगदी कुणाचाच निरोप न घेता कष्टाने उभं केलेलं आयुष्य, गोडीने जपलेला संसार, चिमुकल्याचं हसणं, जोडीदाराचं रागावणं, थोरा मोठ्यांचे आशीर्वाद, कधी कारण होतं म्हणून तर कधी विनाकारणच घातलेला वाद, द्वेष, तिरस्कार, पैसा, मोह सगळं सगळं मागे टाकून निघून चाललीत माणसं। ऑक्सिजनची खालावत जाणारी पातळी पाहून काय वाटत असं मनाला नेमकं, कुठल्या गोष्टी असतील तेव्हा आठवणाऱ्या, नको भांडायला हवं होतं तेव्हा, उगाच बोलत अपशब्द, उगाच धावत गेलो तितकं, ती एक ठरून रद्द केलेली भेट घ्यायला हवी होती, आणि आईस्क्रीम खायचं होतं मनसोक्त, थंडीच्या दिवसात कोकणात जाऊन एकदा विहरायचं होतं, आकाशात निळा समुद्र पायाखाली घेऊन आवडतील त्या रंगाचे कपडे घालून भटकायचं होतं, लोकांचा विचार न करता म्हणायचं होतं एकदा तिला, येस आय मिस यू टू, कडकडून मिठी मारायची होती आईला, मुलीला शिकवायची होती सायकल, बायकोला करायची होती मदत तिच्या रोजच्या कामात, आणि पाय चेपायचे होते थकलेल्या बाबांचे। तो ऑफिसमधला मित्र वाईट वागलाय आपल्याशी, पण तो आजारी होता तेव्हा करायला हवा होता आपण एक फोन, म्हणायला हवं होतं काळजी नको करूस, किती वर्ष झाली बोलला नाहीये, एक मित्र त्याची घ्यायला हवी होती खबर एकदा तरी। साठवलेल्या पैशांचा बॅलेन्स, शीट सांभाळताना जगण्याचा बजेट कोलमडत गेला आपला, अगदी मनमुराद खळखळून हसायला पण किती दिवस झाली आहेत आठवत नाहीये आता या क्षणाला, आणि मोकळं रडायला सुद्धा किती बरं दिवस झाली, बीचवर नुसतंच चांदणं पीत अख्खी रात्र घालवायची होती तिच्यासोबत, किती सोप्या होत्या या सगळ्याच गोष्टी, सोपं होतं जगणं, मग का कठीण करत गेलो आपण, का जगणं सोडून धावतच राहिलो तो आपण, का कधीच थांबून पाहिलं नाही पावळणाऱ्या सूर्याचं, का झेलला नाही कधीच पाऊस अंगा खांद्यावर, का कधीच पायाला लागू दिली नाही माती, ही ऑक्सिजनची पातळी एकदा वर आली ना की सुरुवात करायची आहे जगायला, प्रेम करायला स्वतःवर आणि जगण्यावर सुद्धा। मित्रांनो, कोरोना नक्की थांबेल, तुम्ही फक्त सर्व नियम पाळा, घरी राहा, सुरक्षित राहा, धन्यवाद।